मागच्या लेक्चरमध्ये रासायनिक अभिक्रिया व समीकरणे हा धडा आपण अभ्यासत होतो. मग हा धडा अभ्यासत असताना आपण सर्वप्रथम जे भौतिक बदल कशा पद्धतीचे आहेत, रासायनिक बदल कशा पद्धतीचे आहेत, त्यानंतर रासायनिक समीकरण लिहित असताना शाब्दिक समीकरण हे येणंसुद्धा गरजेचं आहे, त्यानंतर रेणूसूत्र जर आपल्याला माहिती असतील तर आपण रासायनिक समीकरणे ही सहज पद्धतीमध्ये लिहू शकतो. रासायनिक समीकरण लिहिल्यानंतर आपण ते समीकरण संतुलित कसं करायचं हे सुद्धा आपण ह्या लेक्चरमध्ये आपण स्टडी केलेलं आहे. मग आज आपल्याला रासायनिक अभिक्रिया ह्या किती पद्धतीच्या आहेत किंवा कशा प्रकारे यांचे विभाजन आहेत हे आपल्याला बघायचे. आपण मागच्या लेक्चरमध्ये बघा रासायनिक अभिक्रियेचे काही प्रकार आपण बघितले, त्याच्यामध्ये आपण विस्थापन अभिक्रिया बघितली, दुहेरी विस्थापन अभिक्रिया बघितली, अपघटन अभिक्रिया बघितली. त्याच पद्धतीमध्ये आपल्याला उष्माग्राही आणि उष्मादायी अभिक्रिया ह्या आज आपल्याला अभ्यासायच्या आहेत. तुम्हाला इथून मागे आपण काही लेक्चरमध्ये सांगितलंय की काही रिॲक्शन होत असताना उष्णता ही घेतली जाते आणि काही रिॲक्शनमध्ये उष्णता ही बाहेर टाकली जाते. जसं सिमेंट बघा, ज्यावेळेस आपण कॉन्क्रीट, कॉन्क्रीट म्हणजे काय की सिमेंट, त्याच्यानंतर वाळू असेल, पाणी असेल, खडी असेल, यांचं मिश्रण, मग ज्यावेळेस यांचं मिश्रण होतं, कॉन्क्रीट तयार होत असतं, त्यावेळेस भरपूर प्रमाणामध्ये उष्णता ही बाहेर टाकली जात असते. मग असेच या उष्णतेवर आधारित आपल्या दोन अभिक्रिया बघायच्या आहेत, त्या म्हणजे उष्माग्राही आणि उष्मादाही अभिक्रिया. मग इथं बघा उष्माग्राही अभिक्रिया हा आपला पहिला मुद्दा आहे. इथं बघा काही भौतिक बदल आपल्या इथं दिसतोय की इथं बघा एक चित्र तुम्हाला दिसतंय की ह्या चित्रामध्ये होतंय काय की जो बर्फ आहे त्या बर्फाचं तो बर्फ वितळतोय, म्हणजे त्या बर्फाचं पाण्यात रूपांतर होतंय. आता बघा ना, तुम्ही जर बर्फ घेतला आणि जर ठेवला तर तो बर्फ ऑटोमॅटिक पाण्यात रूपांतरित होतो का? होतो. का होतो? कारण तो बर्फ काय करतो, बाहेरची उष्णता ही घेतो, शोषून घेतो, आणि बाहेरची उष्णता शोषल्यानंतर त्या बर्फाचं काय होतं, त्या पाण्यामध्ये रूपांतर होत असतं. मग ही जी भौतिक बदल आहे, हा भौतिक बदल होत असताना बाहेरील उष्णता घेतली जाते, याला काय म्हटलं जातं, उष्माग्राही प्रक्रिया. आणि रासायनिक बघा एक अजून एक उदाहरण आहे, पोटॅशियम नायट्रेट. पोटॅशियम नायट्रेट म्हणजे काय, KNO3. मग KNO3 जर पाण्यात विरघळले, मग KNO3 जर आपण पाण्यात टाकलं तर हा काय एक प्रकारचा तो रासायनिक बदल आहे. आणि हा बदल होत असताना काय होतंय की हा KNO3 काय करतो, उष्णता ही घेतो. म्हणून ह्या रासायनिक अभिक्रियेमध्ये हा जो बदल झालाय, ह्या बदल म्हणजेच ह्या उष्णतेमुळे झालाय, उष्णता घेतली, म्हणून ह्या रिॲक्शनला म्हणायचं उष्माग्राही अभिक्रिया. ओके, म्हणजे ह्या उष्माग्राही अभिक्रियेमध्ये काय केलं जातं, उष्णता ही घेतली जाते. बघा इथं म्हटलंय की हे भौतिक बदल घडून येताना बाहेरील उष्णता ही वापरली जाते, म्हणून याला काय म्हणायचं, उष्माग्राही अभिक्रिया. एक उदाहरण दिले बघा, कॅल्शियम कार्बोनेट आहे CaCO3, यांनी उष्णता घेतली आणि काय तयार झालं, कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड गॅस हा बाहेर पडलेला आहे. ओके, म्हणजे ह्या रिॲक्शन मध्ये उष्णता घेतल्यामुळं तुमचे जे उत्पादिते आहेत हे उत्पादिते तयार झालेत, म्हणून याला म्हणायचं उष्माग्राही अभिक्रिया. त्यानंतर दुसरं जे आपल्याला बघायचे, उष्मादायी अभिक्रिया. आता बघा उष्मादायी अभिक्रिया याच्यामध्ये बघा ना, बघा एक चित्र आहे, काहीतरी बर्फ आहे, खाली पाणी आहे, म्हणजे इथं बर्फ हा जो आहे हा बर्फ पाण्यापासून बर्फ तयार होतोय. काय होतंय बघा, समुद्रामध्ये काय होतंय, पाण्यापासून बर्फ तयार झालाय. मग पाण्यापासून बर्फ तयार झालाय म्हणून पाण्याने काय केलं, उष्णता बाहेर टाकली. पाण्याने उष्णता बाहेर टाकली म्हणून बर्फ तयार झालाय. म्हणजे हा जो भौतिक बदल आहे, ह्या भौतिक बदलाला आपण उष्मादायी प्रक्रिया असं आपण म्हणू शकतो. मग ही जी उष्मादायी प्रक्रिया, याच्यामध्ये काय केलं जातं, उष्णता ही बाहेर टाकली जाते. तसंच NaOH पाण्यात विरघळणे, मग NaOH पाण्याचं विरघळलं तर ते पाणी थोडंसं नॉर्मल गरम लागतं आपल्याला, म्हणजे थोडंसं हॉट होतं, टेम्परेचर वाढतं, म्हणजे काय होतं, उष्णता ही बाहेर टाकली जाते. म्हणून हा जो रासायनिक बदल आहे याला आपण उष्मादायी अभिक्रिया असं आपण म्हणत असतो. मग याचाच अर्थ काय की उष्मादायी अभिक्रियेमध्ये हे भौतिक बदल घडून येताना उष्णता बाहेर फेकली जाते, त्याला काय म्हणायचं, उष्मा अभिक्रिया. बघा एक कॅल्शियम ऑक्साईड घेतलं आपण, वॉटर घेतले, जर कॅल्शियम ऑक्साईड आणि पाणी जर आपण एकत्र केलं तर कॅल्शियम हायड्रोक्साईड तयार होतं आणि उष्णता ही बाहेर टाकली जाते. मग ही जी अभिक्रिया आहे, ही अभिक्रियेला उष्णता बाहेर फेकतात, म्हणून ह्या अभिक्रियेला म्हटलं जातं उष्मादायी अभिक्रिया. तर अशा पद्धतीमध्ये आपण हे जे दोन
उष्माग्राही आणि उष्मादाही अभिक्रिया ह्या आपण अभ्यासलेल्या आहेत. धन्यवाद.